288 जागा, हजारो उमेदवार, सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाच्या बाजूनं कौल लागणार, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उमेदवार म्हणतायत हीच होणार आमदार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदार संघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज, पहा कोण होणार आमदार। माहित नाही कसब्याचे उमेदवार हेमंत रासने हे भव्य रॅली काढत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी भाजपाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज हेमंत रासनेंना पुन्हा भाजपाने संधी दिली, उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। मागच्या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मोठा अपघात होता, परंतु यावेळी अपघात नाही होणार। यावेळी पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या 25,000 मतापेक्षा जास्त मतदान हेमंत रासने घेणार। याचं कारण असं, गेल्या 18 महिन्यामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत काम करणारा कोण उमेदवार असेल तर हेमंत रासने। तळागाळ्यामधले काम असो, कुठल्याही प्रकारचं काम असो, हेमंत रासने अर्ध्या रात्री येतात। आणि आपण बघाल, कसबा मतदारसंघ हा वस्ती विभागातला मतदारसंघ आहे। या विभागामध्ये सार्वजनिक शौचालय असतील, रस्ते असतील, याची आता सर्वात जास्त कामं कोणी केली असतील तर हेमंत रासने यांनी केलेले। त्यामुळं हेमंत रासने हे पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त मताधिकारी निवडून येणारे उमेदवार पहिले असतील। आणि पुणे शहराचा पहिला निकाल लागेल तेव्हा 25,000 मतांनी हेमंत रासने हे विधानसभेत पोहोचलेले असतील। भाजपाचा गड काँग्रेसकडे गेला होता मागच्या वेळी, हवा अपघात असतो, कधीतरी अपघात होतो। गेले 50 वर्ष आमचाच आमदार या ठिकाणी आहे, 30 वर्ष ग्रीष्मा बापटांनी या कसबा मतदारसंघाचा विकास केला, नंतर 2 वर्ष मुक्तताई आमदार होत्या, त्यांचं निधन झालं, परंतु त्यानंतर हेमंत रासने यांनी या मतदारसंघाची सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली, पक्ष वाढवला, पक्षाचे विचार वाढवले। आणि आज आपण बघतोय हा अलाट महासागर जो दिसतोय हे फक्त हेमंत रासने यांच्या प्रेमापोटी संपलेला आहे। यावेळी सुद्धा रवींद्र जगेंकर विरुद्ध हेमंत रासने लढत आहे। यावेळेस हेमंत भाऊ रासने हे कसबा मतदारसंघामधनं नक्की 100% निवडून येणार आहे। आणि हेमंत भाऊनी जे मागील पोटनिवडणुकीनंतर अथक प्रयत्न करून 18 महिने जे काम केलं आहे त्याची पावती कसबा मतदारसंघातील जनता देणार आहे। त्यांनी विविध विकास प्रकरणासाठी कामं केली आणि प्रकल्पाला मार्गी लावले। आपण बघतोय की भाजपमधले शहर अध्यक्ष सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक होते, नाराजीचा कुठं फटका बसेल? कसं असं, पक्षामध्ये कार्यकर्त्याला हक्क असतो, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की मला नगरसेवक बनायचं, मला आमदार बनायचं, खासदार बनायचं। एखाद्याला इच्छा व्यक्त करणं हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, पण जो काय निर्णय घेतो ना तो पक्ष घेतो। आणि भारतीय जनता पार्टीची संस्कृती जो निर्णय वरिष्ठांनी घेतला पक्षाने घेतला आहे त्याच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जात नाही। आता तुम्ही बघत असाल तर धीरज भाऊ घाटे या ठिकाणी उपस्थित राहून हेमंत भाऊ रासने सोबत रॅलीमध्ये सहभागी झाले होते। आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं, 365 दिवस रोज प्रत्येक प्रभागात जाऊन सकाळी 8 ते 10 या दरम्यान नागरिकांची कामं करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हेमंत भाऊ रासने यांनी सदैव जनतेच्या हितासाठी 365 दिवस काम केलेले आज तुम्ही बघतात। लोकांना न सांगता नागरिक उपस्थित राहिलेले, विजयाची खात्री वाटते, विजयाची खात्री 100% आहे यांना। कारण का यांना कसबा पेठेतले काही मंडळ आम्ही सगळं बरोबर आहोत। कारण का जेव्हा कसबा मेट्रोचा प्रश्न आलता, जेव्हा कसबा मेट्रो नाव दिलं गेलं ना, बुधवार पेठ मेट्रो नाव जेव्हा दिलं गेलं तेव्हा ह्याच आमदार आमच्या बरोबर आले नाही, तेव्हा आम्ही कसब्यातले सगळी मंडळ 65 मंडळ एकत्र होऊन 4 वर्षापासून संघर्ष करत होतो। त्या संघर्षाला यंदा मुरली आमदार मोहोळ यांनी ते यश दिलं। आणि आमच्या मागणीला जे आम्ही कसबा पेठेतील नागरिक आहोत की जे बुधवार पेठ मेट्रो नाव दिलं होतं त्या आम्ही सर्व मंडळांनी कुठलाही राजकीय पाठबळ नसताना एक मंडळाची ताकद म्हणून आम्ही ते नाव कसबा पेठ मेट्रो हे करून दाखवलं, करून घेतलं। काँग्रेस असं म्हणते की जुन्नाच उमेदवार आमच्या विरोधात गेले, आम्ही त्यांचा पराभव करू। काय काय काँग्रेस म्हणते की जुन्नाच उमेदवार आमच्या पुढे आहे, त्यांचा आम्ही पराभव करू। त्यांनी पराभव केला नाही आहे, कोण निवडणुकीमध्ये असलेले रेकॉर्ड आहे, कोण निवडणुकीमध्ये आम्ही मागार आमची मागार असते, आम्ही पडतो,
पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही जातीने रस्त्यावर उतरून घरामध्ये लोकांच्या जातो, आम्ही रस्त्यावर उभं राहून त्यांची कामं करतो, नागरिकांच्या संपर्कात ठेवतो. गेल्या वर्षभर आम्ही नागरिकांची संपर्कामध्ये राहिल्यामुळं आज आम्ही रस्त्यावरती लोकांना सगळ्या लोकांना माहिती पडतो हेमंत राजा कोण आहे, त्या कामाची माणसं आहेत. गेल्या दीड वर्षामध्ये आमदारांनी जे कामं नाही केली, काही नाही, आमदार दिसलेले नाही आहेत. लोकांना माहिती पडलं की हेमंत राजा कामाचे आहेत. मग यावेळी आम्ही हेमंत राजाला 20-25 हजार रुपयाने आम्ही निवडून आणू. विजयाची खात्री वाटते? विजय हा 100% आहे, कारण हा कामाचा विजय असणार आहे. मागील वेळेस हा एक अपघात होता, लोकांनी खोट्या नॅरेटिव्ह पसरवला होता, त्या खोट्या ह्याच्यावरती यांनी विश्वास बसला. पण त्यांना लोकांना लक्ष झालं की हे ढोंग आहेत, हे खोटं आहे, आणि खरा माणूस हा हेमंत रासने आहे. 100% विजय होणार आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय होणार, महायुतीचा विजय होणार आहे. किती मताधिक्य मिळणार? 25,000 जास्त मताधिक्यानं हा विजय होणार आहे. आपण बघितलं तर पुण्याचे जे शहर अध्यक्ष आहेत भाजपाचे, ते सुद्धा इच्छुक होते, टिह घराण्यातून एक जण इच्छुक होता, त्यामुळे ही नाराजी कशी दूर करणार, त्याचा फटका बसतो? भारतीय जनता पार्टीमध्ये ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे इच्छुक राहण्याचा. पण भाजपमध्ये एकदा निर्णय झाला की त्या निर्णयावरती सगळ्यांनी एकमतानं काम करायचं, आता तो एक प्रघात आहे. त्यामुळे सगळेजण आपापली नाराजी दूर होऊन ते कामात येतील, कामात आलेले आहेत. स्वतः धीरज घाटे शहराचे अध्यक्ष हे आत्ता आपल्याबरोबर फॉर्म भरायला आहेत. कोणी भाजपने नाराज नाही, सगळे एक दिलाने काम करत आहे. आपण बघतोय की हेमंत रासनेकरचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉक टू मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज 4th मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.